जोरडा तालुक्यातील दूधमला येथील रहिवाशांना विद्युत पासून वंचित राहावे लागत असल्याने कित्येक वर्षाच्या मागणीनंतर विद्युत वाहिनी पोहोचल्याने गावकऱ्यांना विद्युत पहावयास मिळाले. परंतु गणेश चतुर्थी दरम्यान पुन्हा येथील टीसी खराब झाल्याने गावकऱ्यांना अंधारातच बसावे लागले. परंतु नवा टीसी न्यायचा तर सुपा बॅकवॉटर पाणी भरल्याने रस्ता नाही. मात्र या संकटावर मात करून अखेर हेस्कॉमच्या 6 कर्मचाऱ्यांनी तसेच दूधमला नागरिकांनी जंगलातून आपला जीव मुठीत घेऊन काही किलोमीटर चालत जाऊन या गावामध्ये विद्युत पुरवण्यासाठी एक महत्त्वाची मोहीम राबवताना दिसून आले. टीसी गावात घेऊन जाताना काहींकडून होडीचा सहारा घेण्यात आला असून ही टीसी घेऊन जात असताना मात्र हेस्कॉम अधिकाऱ्यांना किरकोळ जखमा सुद्धा झाल्या आहेत. मात्र या जखमांचा विचार न करता गावात विद्युत कशी पुरवली जाईल याच हेतूने त्यांनी हे धाडस दाखवले आहे. व अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून या गावात त्यांनी टीसी पोहोचवून त्यांच्या प्रयत्नाने लोकांना विद्युत पहावयास मिळाला आहे. मात्र या गावाला जाताना कोणताच रस्ता नसल्याने हेस्कॉम अधिकाऱ्यांना अथक परिश्रम घ्यावे लागले. मात्र या हेस्कॉम अधिकाऱ्यांनी धीर न सोडता उत्तम कार्य करून दाखवले आहे. अद्यापही अशी गावे आहेत ज्या ठिकाणी विद्युत पाणी रस्ता अशा कोणत्याच सुविधा नाहीत. याकडे सरकारने लक्ष देणे अत्यंत गरजेचे बनले आहे.